कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसमध्ये पुराचा प्रचंड तडाखा बसला होता त्यावेळी पूरप्रवण क्षेत्रात लावलेल्या अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं होतं तसंच नागरिकांच्या मालमत्तांचं देखील नुकसान झालं होतं यंदाही परिस्थिती टाळण्यासाठी पोलीस दलाकडून आत्तापासूनच प्रयत्न सुरू आहेत आज शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं संभाव्य पूरप्रवण क्षेत्रात लावलेली शेकडो वाहनं हटवण्यास येत आहेत पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे दुपारपर्यंत राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे पाणी पातळीतील वाढीमुळं मागील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे नागरिकांची मालमत्ता जनावरं सुरक्षित राहावीत दृष्टीनं जिल्हा आणि पोलीस प्रशासनानं नियोजन केलं असून पूरप्रवण क्षेत्रातील सर्वांना सुरक्षित स्थळी हलवायला सुरुवात केली आहे शहर आणि परिसरातील अनेक भागात पुराचं पाणी शिरल्यानंतर वाहनांसह मालमत्तेचं प्रचंड नुकसान होतं हे नुकसान टाळण्यासाठी पूरप्रवण क्षेत्रातील अनेक नागरिकांनी आपली वाहनं रस्त्यावर पार्किंग केली आहेत महापुराची परिस्थिती उद्भवल्यास मदतकार्य राबवताना या वाहनांमुळे अडथळे होऊ नयेत तसंच पुराच्या पाण्यात हो या वाहनांचं देखील नुकसान होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी माहिती घेऊन योग्य उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे पूरक्षेत्रात क्षेत्रात रस्त्यावर वाहनं उभी करणाऱ्यांवर कारवाई करत शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं त्यांना महानगरपालिकेनं निश्चित केलेल्या जागेत पार्किंग करण्याची सूचना दिली आहे कोल्हापूर शहरातील नागरिकांना कोल्हापूर शहर वाहतूक शाखेकडून आव्हान आहे की पूर प्रवण क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी पाणी येण्याची शक्यता आहे तर अशा नागरिकांनी आपली वाहने काढताना ती वाहने आ, ज्या ठिकाणी महानगरपालिकेनं पार्किंगची ठिकाणं सांगितलेली आहेत अशा ठिकाणीच वाहनं पार्क करायचे आहेत रस्त्यावरती अडथळा होईल अशा प्रकारे कोणीही वाहनं पार्क करायचे नाहीत जी ती वाहने रस्त्यावरती राहणार आहेत तर त्यांच्यावर वाहतूक शाखे करून कडक कारवाई करण्यात येणार आहे तरी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे ज्या ठिकाणी पार्किंगची ठिकाणं निश्चित केलेली आहेत तर त्या ठिकाणीच आपली वाहनं पार्क करायची आहेत आज शहरातील संभाव्य पूरप्रवण क्षेत्रांपैकी महावीर कॉलेज रमणमळा दसरा चौक दुधाळी कनान नगर जाधववाडी बापट कॅम्प तोरसकर चौक यासह विविध ठिकाणची वाहनं त्या त्या परिसरातील योग्य ठिकाणच्या मोकळ्या जागेत हलवण्याचं आवाहन स्पीकरवरून करण्यात आलं असून वाहनं हलवली जावीत यासाठी वाहतूक शाखेनं कार्यवाही सुरू केली आहे